भीमा कोरेगाव या गावातून संघर्षाला सुरुवात झाली. त्याआधी वढू इथं नेमकं काय घडलं, वढू या गावाचं ऐतिहासिक सत्य काय आहे, या गावात कोणत्या कारणामुळे तेढ निर्माण झाली, नुकत्याच उफाळलेल्या संघर्षाची बीजं कुठं रोवली गेली, कोणी रोवली, याचा लेखाजोखा मांडणारा झी 24 तास हा विशेष रिपोर्ट. पुणे नगर रस्त्यावर 30 किलोमीटर अंतरावर कोरेगाव भीमा हे गाव लागतं. महार सैनिकांच्या शौर्याची गाथा सांगणारा विजय स्तंभ याच गावात आहे. इथूनच पुढे 4 किलोमीटर अंतरावर आहे वढू गाव. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा इथे वढूत पाहायला मिळते. संभाजी महाराजांची समाधी नेमकी आहे तरी कुठे, वढूत की तुळापूरमध्ये? त्याचं उत्तर आहे वढू. तुळापूरमध्ये संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली, त्यामुळे तिथंही त्यांचं स्मारक आहे. पण संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार वढू गावात करण्यात आले, त्यामुळे संभाजी महाराजांची समाधी वढूतच आहे. संभाजी महाराजांच्या समाधीसमोरच काही अंतरावर गोविंद गोपाळ गायकवाड यांची समाधी आहे. ही समाधी आणि तिथे लागलेला बोर्ड यावरून गावात 29 डिसेंबरला वाद झाला होता. मात्र 31 डिसेंबरला हा वाद मिटला सुद्धा. छत्रपती संभाजी महाराजांची वढू गावातील समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आत्ता आपण आहोत. या गावात वाद सुरू झाला होता आणि नंतर तो मिटला. त्यानंतर हा वाद पूर्ण राज्यभर पोहोचलेला आहे. या गावातील दोन्ही गडातील लोक किंवा ग्रामस्थ आत्ता आपल्याबरोबर आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय आव्हान आहे आणि त्यांनी हा वाद मिटल्याचं जाहीर केलेलं आहे, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात. गावामध्ये 29 तारखेला काही घटना घडली होती, त्यानंतर वाद झाला, तो मिटलाही. कालही तुम्ही जाहीर केलं होतं, काय झालं होतं आणि काय तुमचा समजूत झालेलं आहे आणि आता काय तुमचं आव्हान असणार? मी प्रफुल्ल शिवले, माझे सरपंच वडूबुद्रुक. वडूबुद्रुकला 28 तारखेला संध्याकाळचा एक बोर्ड लावला होता, तिथं त्याच्यात चुकीचा मजकूर असल्यामुळे ते वडू ग्रामस्थांनी तो बोर्ड काढला. तो बोर्ड काढल्यानंतर ना दोन्ही समाजांचं जरा समोरासमोर येऊन जरा थोडंसं वादविवाद झाले. त्याच्यानंतर ना मग दोन्ही समाजांनी बसून ते गैरसमज झाला होता. सुधीर रमडे आले होते आमचे मित्र, त्यांनी आम्ही सगळ्यांनी बसून तो विषय समोरासमोर बसून ज्यांचे गैरसमज झाले ते चुकीचा होता असं जाणवलं सगळ्यांना. आणि मग तो विषय मिटवला आम्ही सगळ्यांनी. हो, आणि तो विषय मिटवल्यानंतर ना मग शिक्रापूरला जाऊन आम्ही ॲफिडेविट करून आणि पोलीस चौकीला जाऊन आम्ही फिर्याद दोन्ही एका मिरजीविरोधात ज्या फिर्यादी केल्या त्या दाखल ज्या झाल्या त्या आम्ही दोन्ही मिळून माघारी घेतल्या. आणि वडू आणि कोरेगावला जो वाद झाला होता, नाही का, कोरेगावला जो वाद झाला होता त्यात वडू आणि कोरेगावच्या कोणत्याही ग्रामस्थांचा काही त्यात विषय नव्हता. ती बाहेरची कोणती लोक आलती त्यांनी वाद केलेला होता आणि वडूमध्ये तर काही वाद झालेलाच नाही. गाव पातळीवरचा हा वाद होता, तो तिथेच मिटलाही. पण या वादाचा गैरफायदा घेत राज्यभर वाद निर्माण करण्यात आला, यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. काय तुमचं आव्हान असेल, काय हे झालं होतं? ते आमचे गोविंद गोपाल महाराजांची समाधी तोडली गाववाल्यांनी. त्याच्यानंतर आमच्या गावात थोडा तणाव झाला आणि आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये गाव पातळीवर कॉम्प्रोमाइज करायचं ठरलं. मग आमची ग्रामपंचायतमध्ये मिटिंग घेतली. याच्यात सर्वात म्हणजे पोलीस प्रशासनाचं जास्त हे, कारण त्यांनी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस पोलीस प्रोटेक्शन एकदम 10 मिनिटात पाठवलं होतं आमच्यापर्यंत, म्हणजे गोविंद गोपाल महाराज यांच्या समाधीपर्यंत. आता काय तुमचं आव्हान असणार आहे, कारण ह्या घटनेचा फायदा घेतला जातोय का आणि त्यावरनं बाहेर राजकारण किंवा वाद पेटवला जातोय? नाही नाही, आमच्या गाव पातळीच आहे, गावातला विषय आमचा. तो मिटलेला आहे? हो, गावातला मिटवलेला आहे. गावात आम्ही सगळं सेटलमेंट केलेलं आहे. वढूतला वाद असेल किंवा त्यानंतर 1 तारखेला कोरेगाव भीमामध्ये झालेली घटना, त्यासाठी बाहेरच्या व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप सर्वच जण करत आहेत. या बाहेरच्या व्यक्ती दोन नावं मुख्य आहेत, ते म्हणजे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे. त्यांच्यावरच मुख्य आक्षेप आहेत. आता दर्शन घ्यायला आम्ही काय कुणाला आडू शकत नाही. कुणी संभाजी महाराजांना ज्यांचा आदर आहे त्यांनी सगळ्यांनी येऊन दर्शन घ्यायचं. परंतु जे गावात पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो, जयंतीचा कार्यक्रम होतो, अनेक धार्मिक कार्यक्रम होतात, ते आमच्या गाव लेवलला आमचे वडू ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत मिळून हा मोठा उत्सव करणार. ही जी समिती आहे त्यात कोण लोक आतापर्यंत हे कोण करत होते? समितीतले आता काही गावातले पण लोक आहेत ना समितीत, तर ते समिती आणि ग्रामपंचायत मिळून करायचे. आता पण तसा काही विषय आता सगळ्यांचं ठरलं की बाबा बाहेरच्यांमुळे वादविवाद होतो किंवा मीडिया वगैरे कोण सगळे म्हणायला लागले की हे झालं ते झालं, नाही का, तर असला काही विषय आता राहिला नाही. तुम्हाला आता ग्रामपंचायतनी ठरवलं की उद्या काही चुकीचं झालं तर बाहेरचं आपल्या गावचं नाव नको बदनाम व्हायला, तर आपलं ग्रामस्थ सगळा कार्यक्रम करणार आणि वडू कोरेगाव आम्ही दोन्ही पण एक असतो. आमचे दोन्ही कोरेगावचे पण लोकांचं भरपूर आमच्या इथं सहकार्य असतं, त्यामुळे रॅलीतले लोक आले होते बाहेरून
दर्शन आता आम्ही तर दर्शन घ्यायला आलेले, संभाजी महाराजांचे दर्शन घ्यायला आम्ही कोणत्याच बांधवांना कोणत्याच समाजाच्या बांधवांना आणू शकत नाही ना. येऊन आम्ही दर्शन घेऊन बाहेर गेली, मग इकडं कुणाची रॅली आली काय आली तिथं काय वडू ग्रामस्थांचा किंवा कोरेगाव ग्रामस्थांचा याच्याशी काही विषय नव्हता. बाहेरच्या लोकांचा कोणाचा काही संबंध नाही आहे. एक सजा आमच्या गावल्यावर 31 तारखेला मिटवलेलेच आहे, त्याच्यामुळं कोणी काय सांगते कोणी काय सांगते काय. आणि हे लोकांनी सुद्धा शांतता ठेवावी आणि या अफवा पसरू नये. काही ठराविक लोकांची नावं घेतली जातात, एक बोटे असतील किंवा भेडी बोटे असतील. हे एक बोटे आहे ना, हे मिलिंदी बोटे आहे ना, यात आपले उत्सव असतात संभाजी महाराजची, या असते ना पुण्यतिथी, त्यावेळी दोन दिवस असतात इथं. पण नंतर काय मध्ये 6 महिने काय मला दिसले नाही गावामध्ये कुठे. ह्या घटनेच्या दरम्यान नाही, घटनेत त्यांचा संबंध नाहीये. ग्रामस्थांची भूमिका संदिग्ध दिसते, मात्र संभाजी महाराज स्मृती समितीत मिलिंद एक बोटे आहे. आता त्यांना हटवण्याची तयारी ग्रामस्थांनी केली, मग ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. 1 तारखेला वढू गावातून कोरेगाव भीमाच्या दिशेने रॅलीही निघाली होती. या रॅलीशी ग्रामस्थांचा संबंध नाही, ते बाहेरचे लोक होते असं ग्रामस्थ म्हणतात. मग ही रॅली काढणारे बाहेरचे लोक कोण होते हाही प्रश्नच आहे. चौकशीनंतरच या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. नितीन पाटणकर, झी मीडिया, वढू, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.